नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे। दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बातमी ज्ञानवापी मशिदी संदर्भातली बुलेटिनच्या सुरुवातीला। वजूखान्यावर मुस्लिम पक्षकारांची चुकीची विधानं असल्याचं मत युपी सरकारनं व्यक्त केलंय। ज्ञानवापी प्रकरणी सुप्रीम कोर्टामध्ये उत्तर प्रदेश सरकारनं आपली बाजू मांडली आहे। कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय थांबवला जाऊ शकतो असं सुप्रीम कोर्टानं या बाबतीत म्हटलंय। जिल्हा न्यायाधीशांसमोर हिंदू आणि मुस्लिम या दोनही पक्षकारांनी बाजू मांडावी असं मतही सुप्रीम कोर्टानं व्यक्त केलेलं आहे। उत्तर प्रदेश सरकारनं सुद्धा या संदर्भामध्ये आपली बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आहे। सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडत असताना उत्तर प्रदेश सरकारनं वजूखान्यावर मुस्लिम पक्षकारांची चुकीची विधानं असल्याचं बाजू युपी सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये मांडली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित करंडे वाराणसीहून सध्या आपल्यासोबत आहेत। अभिजित, सुप्रीम कोर्टातल्या